इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यासाठी सरकार कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने थेट उसापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात 1.47 रुपयांपर्यंत वाढ केली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. नमस्कार, मी वैष्णवी, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळानं इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण वाढवल्यास इंधन आयात कमी होऊन सरकारचा पैसा वाचेल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळण्यास मदत होईल, असं सरकारनं म्हटलंय. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणालेत की 2021-22 या विपणन वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 8% पोहोचलं. पुढच्या वर्षी ते 10% पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर 2025 पर्यंत मिश्रणाचं प्रमाण 20% वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. तेल विपणन कंपन्या सरकारनं ठरवलेल्या किमतींवर इथेनॉल खरेदी करतात. इथेनॉलच्या किमती वाढल्यानं इथेनॉल निर्मितीलाही बळ मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर हा 62.65 रुपये प्रतिलिटरवरून 63.45 रुपये करण्यात आलाय. सी हेवी मॉलिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर 45.69 रुपये प्रतिलिटरवरून 46.66 रुपयांवर, तर बी हेवी मॉलिसपासून बनवणाऱ्या इथेनॉलचा दर हा 57.61 रुपये प्रतिलिटरवरून 59.8 रुपये करण्यात आला आहे. डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 2021-22 या मार्केटिंग वर्षासाठी या किमती असतील, अशी माहिती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा.